मी तेजस्वी सखी सहेली युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण इन्स्टंट जिलेबी कशी बनवायची ते बघणार आहोत। उद्या 15 ऑगस्ट आहे आणि अर्थातच सगळ्यांच्या घरी जिलेबी आणायची पद्धत आहे, पण आता लॉकडाऊनमुळे सगळ्यांना ते पॉसिबल नाहीये। तर आपण घरच्या घरीच ट्राय करूया ना। एक बाउल घेतलाय, याच्यामध्ये मी 4 चमचे मैदा घेतलेला आहे। अगदी कुठल्याही चमच्याने तुम्ही घेतलात तरी चालेल। आता या 4 चमचे मैद्यामध्ये आपण 3 चमचे दही घालणार आहोत। दोन चमचे दही घातलं तरी चालेल, असं काही नाही, 3 चमचे। आणि थोडस आंबट असेल तर त्याहून बेटर। पण याला थोडस मिक्स करून घेऊया। तर आता इथे आपल्याकडे जर फूड कलर असेल तर तुम्ही फूड रेड कलर किंवा ऑरेंज कलर वगैरे घालू शकता। पण जर का तुमच्याकडे फूड कलर अवेलेबल नसेल तर थोडीशी हळद पावडर घातली तरी चालेल। तर मी इथे थोडीशी हळद पावडर घालते, अगदी 1/2 चमचा। आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया। जसं पाणी लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। याला थोडा वेळ बाजूला ठेवूया। दोन बाउल साखर घेतलेली आहे। जेव्हा आपण पाक बनवतो तर तेव्हा जे आपण मेजरमेंट घेतो त्याच्या अर्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं असतं। तर इथे 2 बाउलला मी 1 बाउल पाणी घालून हे कढईमध्ये तापत ठेवणार आहे। तर त्याला आपण उकळी आलेली आहे, बारीक गॅसवरती आपण ठेवलेलं आहे। तर आपल्याला साधारणतः 1 तारी पाक करून घ्यायचं आहे, पण जास्त पण पुढे जाता कामाने नाही, तर मग घट्ट लेअर जमा होते त्याच्यामध्ये। जोपर्यंत छानशी उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय, 1-10 सेकंदांनी हलवत राहायचंय पाकासाठी। पाक आपला तयार होत आलेला आहे। याच्यामध्ये मी थोडस लिंबू पिळते, लिंबू याच्यासाठी की याच्यावरती जी घट्ट लेअर तयार होते ती होऊ नये। 1/2 चमचा लिंबूचा रस घालते, जास्त नाही, कारण 2 मिनिटांमध्ये पाक तयार होतो, जास्त वेळ नाही लागत उकळी आल्यानंतर। तर तुम्ही बघू शकता इथे आपला पाक तयार झालेला आहे। एकदम पण पक्की तार नकोय आपल्याला, थोडीशी तार आली तरी बस झाली। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून ठेवलेली आहे। पिठामध्ये 1/2 चमचा बेकिंग पावडर घालणार आहे, जास्त बेकिंग पावडर नको, 1/2 चमचा पुरेशी आहे। आणि आता मिक्स करून घेऊया। तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे एक लेअर मध्ये येणारी। तर आपण याला आता इथे माझ्याकडे हा फोन आहे, सॉस आणि कॅरी बॅग देखील युज करू शकतो, प्लास्टिकची दुधाची बॅग किंवा रॅपिंग बॅग चांगली असते अशा पद्धतीची, तर ह्याचा देखील वापर करू शकतो आपण। कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, याच्यामध्ये मी 1 चमचा घालते, याने फ्लेवर खूप छान येईल। आता आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते कॅरी बॅग मध्ये भरून घेऊया। तर आपण आता याच्यामध्ये बॅटर भरून घेऊया। माझ्याकडे सॉसचा बॉटल देखील आहे सॉसची, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी असा वापर करते। रबर बांधून घेऊया, या पद्धतीनं एका साईडने पॅक करून घेऊया। तर आपलं तेल गरम होत आलंय का बघूया आपण, अजून नाही। आपल्याला तेल जास्त गरम देखील करायचं नाही किंवा जास्त थंड देखील नाही आहे, की जेव्हा आपण जिलेबी करतो तर ती गरम गरम जिलेबी गरम गरम पाकामध्ये गेली पाहिजे। पाक जर का थंड झाला असेल तर पाक गरम करून घ्या। तर बुडबुडे येत आहेत म्हणजे आपलं तेल गरम होत आलेलं आहे। आपण आता याच्यामध्ये जिलेबी सोडूया। आता आपण याला अगदी थोडस कट करून घेऊया। आणि आता सोडूया। जिलेबी आपली तयार भाजत आली की आपोआप ती वर उचलली जाते, आपल्याला जास्त हलवायची गरज नाहीये। आता परतून घेऊया।
आपण याला आता काढून घेऊया आणि सरळ ताकामध्ये घालणार आहोत. ताकामध्ये आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचा, एक दोन मिनिटं साधारण. जिलेबी जमण्यासाठी प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. इकडे जिलेबीला मी थोडं परतून घेतलेलं आहे, आता तिला प्लेटमध्ये काढूया. इथे आपण जिलेबी सोडलेली तिला देखील परतून घेऊया. आता काढून ताकामध्ये सोडूया. पाक गरमच आहे. आता आपण राहिलेले करून घेऊया. जसजशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसतशी जिलेबीचा शेप छानपैकी यायला लागेल. तर आपण या जिलेबीला काढून घेऊया. एक दोन मिनिटं झालेले आहेत, जास्त वेळ नाही ठेवायचे. वाव, तुम्ही बघू शकता सुंदर झालेली आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. या देखील भाजलेले आहे, यांना देखील आपण गरम गरम पाकात सोडूया. आपले जिलेब्या तयार झालेले आहे, बघू शकता कटकरीत झालेले आहेत. अगदी बाहेर बेकरीमध्ये वगैरे मिळतात तशा झालेल्या आहेत. तर चार माणसांसाठी या आरामात पुरतात. थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर जमते नाही असं नाही. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट माझ्यासाठी महत्वाची आहे. तसं माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे काही व्हिडिओंची लिंक मी देते, ते देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तुम्हाला, ते देखील पहा. धन्यवाद.